हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत 20 वाक्यप्रचार आणि ते पण मराठीमध्ये. आणि आपण मागच्या व्हिडिओत पाहिले की वाक्यप्रचार म्हणजे काय आणि त्यांचा वाक्यात उपयोग कसा करता येईल हेही मी तुम्हाला दाखवले होते. तसेच अजून 20 वाक्यप्रचार मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. पहिला, औदसा आठवणे, याचा अर्थ वाईट बुद्धी सुचणे. अव्वाच्या सव्वा म्हणजे खूप जास्त वाढवून सांगणे. अमरपट्टा घेऊन येणे, कायमस्वरूपी जिवंत राहणे. अंग धरणे, याचा अर्थ बाळशेदार होणे किंवा लठ्ठ होणे. अंग झाडणे, नाकबूल करणे. अक्काबाईचा फेरा येणे म्हणजे अत्यंत गरिबी येणे. अंगवणे, याचा अर्थ नवस करणे. आभाळ ठेंगणे होणे, याचा अर्थ खूप आनंद होणे. आडरानात शिरणे, मुद्द्याला सोडून जाणे. आकाशाला गवसणी घालणे, याचा अर्थ शक्तीबाहेरची गोष्ट करू पाहणे. आगीत तेल ओतणे, याचा अर्थ एखादे अपकृत्य घडत असताना त्यात भर टाकणे. आतड्याला पिळ पडणे, याचा अर्थ काळजाला पाझर फुटणे. 18 गुणांचा खंडोबा म्हणजे लबाड माणूस. 18 विश्वे दारिद्र्य असणे, याचा अर्थ अतिशय गरिबी असणे. अंगाचा तीड पापड होणे, याचा अर्थ खूप राग येणे. अळमटळम करणे, याचा अर्थ टाळाटाळ करणे. अन्नाला मोदात होणे म्हणजे उपाशी राहणे. अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख मनुष्य. इरेला पेटणे म्हणजे चुरस वाढणे. उन्हाळ्याच्या झळा सोसणे, याचा अर्थ दुःख सहन होणे. आजचा हा व्हिडिओ आणि आजचे हे 20 वाक्यप्रचार तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. आणि आणखीही काही तुम्हाला माहीत असेल वाक्यप्रचार ते मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.